नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनल मी पोनाळकर मध्ये। तर आज आहे 9 एप्रिल आणि आज आहे नवीन सण, मराठी वर्षाचा नवीन सण आहे, नवीन दिवस आहे। तर आज नवीन दिवसाची सुरुवात आपण श्री क्षेत्र कनकेश्वर येथे दर्शन करून करणार आहोत। तर आज आपल्या सोबत आलेला आहे चेतन आहे, निलेश आहे, धैर्य आहे आणि इकडे आहे महेश आणि आपण आणि असे आपण एकूण 5 जण आलो आहोत। तर आज आपण श्री क्षेत्र इथं दर्शन घेणार आहोत आणि मधीत आता मंदिराची काय कंडिशन आहे आता हे बघ, हे कमान आता नवीनच झालेली आहे। इकडे वरती चढायला 650 पायऱ्या आहेत एकूण आणि असे चढावाचे 2 ते 3 टप्पे आहेत, ते पार करून आपल्याला वरती जावं लागतं। पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 650 पायऱ्या आहेत आणि पायथ्यापासून मंदिराचं अंतर 5000 फूट आहे। तर आता तो पार करून आपल्याला मंदिरात जायचं आहे। तर बघूया आता पुढे तुम्हाला काय काय रस्त्यामध्ये काय काय स्पॉट आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओत बघायला भेटतील। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर मित्रांनो, आता आपण पहिला टप्पा इथं पार केलेला आहे। अजून असे 3 टप्पे लागतात जाताना आणि त्या वाजलेले आहेत 4:30 वाजत झालेत, कम नाही 5:30 वाजलेत कम्प्लीट। आता वरती जातपर्यंत आपल्याला 6:30 वाजतील तरी अंदाजे, कारण आपण नॉनस्टॉप काही जाणार नाही आहोत आणि अजून थोडा ऊन आहे त्यामुळं थोडा गरम होतो आहे, त्यामुळं आपण असे असे स्टॉप घेत जाणार आहोत। निल्या, चेतन ते काही अजून कोण दमले नाहीत कारण त्यांना सवय आहे चालायची, त्यात मीच एक लंगडा घोडा आहे त्यामुळं सावका सावकाच चाललो। चला आता एक तशी ब्रेकअप घेतलाय आणि आता इथून स्टार्ट घेऊ करू, अजून पुढे कुठं स्टॉप घेऊ ना तिथं आता परत व्हिडिओ शूट करू। आणि आता रस्ता तर एवढा भारी झाला आहे, मस्त साईडला तुम्ही बघू शकता दाखवून खूप सुंदर अशी आता रेलिंग केलेली आहे, कलर काम केलेलं आहे, एकदम रस्ता एकदम मस्त खूप साफ सुथरा रस्ता झालेला एकदम, ऊन आहे भरपूर त्यामुळे थोडा सावका सावका चालत चाललो आहोत आपण। आणि समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता, अजून धुकं आहे त्यामुळे काही जास्त दिसत नाही। समोर आज इकडे समुद्र आहे, खांदेरी उंदेरी आता धुकं आहे त्यामुळे दिसत नाही, इथून खांदेरी उंदेरी बेट दिसतात दोन्ही। तर मित्रांनो, 550 मधील आपण 200 पायऱ्या पार केलेल्या आहेत आणि 2400 फूट अजून अंतर बाकी आहे आपला। तर आपला बहुतेक अर्धा टप्पा पार होत आला आहे, अजून अर्धा टप्पा आहे, मेन चढाव पुढे आहे। पुढे गेल्याच्या नंतर एक नंदी लागतो, पानपोळी लागते, तिथे पोचलो का आपला बहुतेक रस्ता पार झाला असं समजून जायचं, कारण हा अंतर पार करणं म्हणजे फुगा फुटतो। आता वाजलेत आपले 6:45 वाजत आलेत, आपण घरून 4:15 निघालो होतो, अजून आपल्याला बराच अंतर पार करायचं आहे, बघू आपण किती वाजता पोहोचू। माझ्या दमलास काय काय पोझिशन ओके आहे रे, काय जाशील ना पोचशील ना, रात्री हातूरात मुतू नको म्हणजे झाला रे, मेनकापडची वेळ आहे। निल्याला आणि चेतनला सवय चालायची त्यामुळं काय टेन्शन नाही, तो बघ इकडे आमचा फाफू चाललाय पण ते दोघं नॉर्मल चाललेत, काय टेन्शन नाही त्यांना। बघू अर्धा तर टप्पा पार झालाय आपला, तेव्हा काही जण तर नॉनस्टॉप चाललेत, आपल्याला तेवढी सवय नाही, आपण कधीच्या काळात येतो त्यामुळं थोडी कंडिशन डाऊन असते आपली। माझ्या पण तसा झालाय थोडाफार घामेघूम, नाही ना नाही स्ट्रॉंग आहे माझ्या अभिदक, स्ट्रॉंग आहे माझ्या, जिम करतो ना रे त्यामुळे त्याला सवय आहे, सवय मलाच नाही। तर मित्रांनो, बहुतेक ऑलमोस्ट आपण टप्पा पार केलेला आहे, पानपोईजवर पोचलेलो आहोत आणि हे बघा इथं नंदीचे दर्शन घ्या, आता गायमुख गाय मांडा
श्री कनकेश्वर देवस्थान गाय मांडा आणि इथे पाणपोई आहे. आणि हे बघा घामे घुम धैर्य काय पोझिशन ओके आहे. आणि तिकडे महेशची अवस्था बघू शकता. मला काय वाटतंय इथं आल्या जरा फ्रेश झालो का पुढे जायला पण आपल्याला जरा बरा वाटतो. स्माइली बघू शकता इथं आल्यावर जरा मन प्रसन्न होतं त्यासाठी इथं दगडा स्माइलीचं चित्र आहे. तर मित्रांनो फायनली आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत. आता पोचलो आहोत आपण पालेश्वर मंदिर. तुम्ही बघू शकता बघा कलर काम केलेलं आहे मस्त मंदिराला. आणि हे बघा तशी पालेश्वर मंदिर. आणि हे बघा आतमधील शिवलिंग आहे. ह्या मंदिराला पालेश्वर मंदिर का म्हणतात सांगू मित्रांनो, कारण इथे आजूबाजूला जे पाला झाडांचा पाला आहे ते पाला तोडून या पिंडीवर वाहतात, त्यामुळे या मंदिराला नाव पडले आहे पालेश्वर मंदिर. आणि तुम्ही इथं बघू शकता रानमेवा. हे बघा करवंद बघा किती लागलेले आहेत. हे कच्ची पण मस्त आहे ते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कसं वाटतंय आंबलदास? आंबलदास तरी पाहिजे काय तुला? बघ कुट बघ का करून आवडत नाही एक नंबर. पालेश्वर मंदिर झाला का त्याच्या पुढे लागेल आपल्याला गायकुंड. तर मित्रांनो खूप दिवसानंतर आलो होतो आपण इथे. आणि इथं जो मारुतीचा मंदिर होता तो तोडून आता दुसरं नवीन काम चालू केलेलं आहे. चिरा दगड हा बघा तुम्ही बघू शकता अजून मूर्ती आहे तशीच. हे बघा मारुतीची मूर्ती अजून हनुमंताची मूर्ती अजून तशीच आहे तिथे. आणि बाकी काम चालू आहे. हे चिरा दगड एवढ्या उंचावर कसे आणलेत तुम्हाला आता माहिती. आता बघू शकता आणि इकडं तुम्ही पावसाळ्यात आल्या तुम्ही बघितलं असाल की या कुंडामध्ये पाणी किती असतो. आणि आज कंडिशन बघू शकता साईडला पण पत्र म्हणजे काम चालू आहे त्यामुळे सर्व पत्रे लावलेले आहेत बाजूला. आणि पाणी बघू शकता हे बघा पूर्ण पाणी खाली गेलेलं आहे. पावसाळ्यात येतो तेव्हा आपण पूर्ण इथपर्यंत पाणी वरून वाहत असतो. पाणी हे निला एक मार सुरू चल माया मारतेस काय नाही धैर्य मारते तिथून मार. पण मस्त की नजारा तुम्ही बघू शकता. थोडा आपण इथं ड्रोन शूट घेऊ एक. तुम्ही बघू शकता पाणी पण जरा हिरवा झालेला एकदम. कारण आता कसं पाणी बाहेर जायला चान्स नाही त्यामुळे तो पाणी राहिलेला आतमध्ये तो पूर्ण हिरवा झालेला आहे. आणि साईटून तुम्ही हा बांधकाम एवढा जुना आहे अजून तो तिकडं आता जरा खचलाय तो. बाकी बांधकाम एकदम मजबूत आहे अजून. निला किती दिवसांनी आला तिकडे आता? 5-6 महिन्याने. मी सुद्धा महाशिवरात्रीच्या नाही कधी श्रावणामध्ये चालतो. श्रावणानंतर आज आलेलो आहे. आणि आज आहे 9 एप्रिल. चेतन तिथं पाहणी करण्यात गेलाय. काय पोझिशन आहे कुंडाची चेतन? काय पोझिशन आहे? तर फायनली आपण मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत. निरा कसा वाटला प्रवास? शांत ना एकदम. दुपारी आपण ऊन असताना निघालो तरी पण एवढा काही गरम वाटला नाही. गार हवा सुटलेली आहे एकदम. आणि आता फायनली तुम्ही इथला नजारा बघू शकता. कनकेश्वर अलिबाग तालुक्यामध्ये जुना जुना
इकडे पण कुंडामध्ये पाणी बऱ्यापैकी हे झालंय, पाण्यामध्ये मच्छी आहे अजून. मासे किती मोठे आहेत बघा. फायनली आपण मंदिराच्या जवळ आलोत आणि इथं पिण्याच्या पाण्याची सोय बघू शकता कशी भारी आहे. शेष नागावरती पृथ्वी आणि ती पाण्याची टाकी आहे मेन खरी म्हणजे. इकडे दीपस्तंभ आहे आणि हा मंदिराचा नजारा तुम्ही बघू शकता, भारी एक नंबर. चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. धीरे जा पायपडंत बाहेर तो. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता थोड्या वेळेला इथेची विश्रांती घेऊ आणि इथून नंतर आपलं प्रतीचा प्रवास चालू करू. आपण बाहेर जरा ड्रोन शॉट घेऊ, नजारा तुम्हाला दाखवतो ड्रोन शॉटनी काय भारी आहे तो इथला व्ह्यू. मुली आहे भोगे चेतन माझ्या कसं वाटत होतं आमला. ओके रिलॅक्स वाटतं एकदम, कारण वातावरण एकदम थंड आहे वरती. येताना थोडा वाटला ऊन होता पण नंतर वरती एवढी हवा गार होती त्यामुळे काहीच वाटलं नाही. चला आता जाऊन बाहेर जरा ड्रोन शॉट घेऊ, थोडा इथं विश्रांती घेऊ नंतर बाहेर जाऊन ड्रोन शॉट घेऊ. आपण 9 वर्षाची आमची पाली असते म्हणजे प्रत्येकाची पाली असते ती 9 वर्ष. तुम्ही आता वर्ष 1 वर्षासाठी 1 वर्ष तुम्ही काय काय इथे करतात? सकाळी पूजा, दिवसभर इथं काय जो येईल त्या लक्ष ठेवायचं बस. नाव काय आपला? म्हणजे ज्याची पाली असेल त्याचं नाव तिथे लिहिलेलं असतं. जो इथे ब्राह्मण असतो म्हणजे देखभाल करण्यासाठी ते इथे पाठी लावलेली आहे बघा. अनिल बालाराम गुरव हे वर्षभर सगळा मंदिराचा देखभाल करत असतात हे इथे. आम्ही आहेत ते स्वतः तर मित्रांनो दर्शन घेऊन आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि त्या वाजले माझ्या वाजले किती माझ्या वाजले 7:10. हा म्हणजे आता आपल्याला उतरायला मगाशी 1 ते 1.25 तास लागला आपल्याला वरती चढायला, पण आता काय तेवढाच लागणार नाही कारण आता उतरताना आपण फास्ट जाणार आहोत. चढताना काय आपला जरा अवस्था बेकार होती पण नंतर काय नाही वाटलं, पुढे जेव्हा आलो तो एकदम थंडगार वाटला आणि आता आपलं दर्शन झालंय. मस्त ड्रोन शॉट घेतलं, तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय करा मस्त ह्याचे. आणि आता अजून पुढं कुंडाचे आपण ड्रोन शॉट घेऊ आणि मग नंतर डायरेक्ट खाली परतीचा प्रवास. चला आता कुंडाचे ड्रोन शॉट घ्या तुम्ही. Thank you.
तर मित्रांनो, फायनली आपला प्रवास संपलेला आहे आणि आता आपण पायथ्याशी आलो आहोत. आता पोचता पोचता आपल्याला वाजलेत 7:45. तर आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर तोपर्यंत टाटा बाय बाय.